राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड सर आपल्याबरोबर आहेत. सर, पक्षानं एक नवीन जबाबदारी तुमच्यावर दिली आहे. पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा. काय जबाबदारी आहे नेमकी? बिहारच्या निवडणुका समोर असताना बिहारमध्ये निवडणुका आहेत. बिहारमध्ये सर्वांना एकत्रीकरण करणं, त्यांना एकत्रित करणं ही जबाबदारी आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील एक जबाबदारी कार्याध्यक्ष पदाच्या असणार आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर एक नवीन जबाबदारी. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर देखील एक जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कशा पद्धतीने आता जबाबदारी पार पाडली? जागा वाटप करण्यात आलेलं आहे. बरंच आहे ना. आणि काल जी धमकी प्रकरण घडलं त्याच्यावरनं बावनकुळेंनी अशी प्रतिक्रिया केली आहे की ती भाजपचाच कार्यकर्ता, मात्र त्यांनी अशा कोणत्या प्रकारची धमकी? त्यांनी मिठी मारायचं आमंत्रण दिलं होतं. आय लव्ह यू म्हणाला होता तो. सर, अगदी हे होते राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ज्यांनी बावनकुळेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर आता प्रत्युत्तर केलेलं आहे. कॅमेरा पर्सन सिद्धार्थ रुपेश होले, न्यूज 8 महाराष्ट्र, नवी दिल्ली.